नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव नवनाथ सदाशिव कोरटे, राहणार कौलगे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। कृषी सहायक संघटना व RCF राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केली आहे। त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे। हे 1 किलो सोयाबीन घेतले आहे। RCF कंपनीचे बायोला नावाचे जैविक खत 25 ml या प्रमाणामध्ये यामध्ये मिसळायचे आहे। अशा प्रकारे 25 ml औषध यावरती शिंपडायचे आहे। शक्यतो हाताने चोळून बीज प्रक्रिया करू नये, कारण त्याची सल्फर एकदम नाजूक असतात। त्याला पूर्णपणे लागण्यासाठी अशा प्रकारे त्याचे मिश्रण एखाद्या पोत्यावरती घेऊन करावे। ठीक आहे, त्यानंतर ते पूर्णपणे सावलीमध्ये 1 तास वाळवून द्यायचे, सुकवून घ्यायचे आहे। हे सुकवल्यानंतर 1 तास सुकवल्यानंतर पेरणीस योग्य होते। बीज प्रक्रिया करण्याचे फायदे: आधुनिक शेती करत असताना उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढते, नायट्रोजनचे स्थिरीकरण होते, त्यामुळे उत्पादनात 10-15% हमखास वाढ होते। अशा प्रकारे बीज प्रक्रिया मी केलेली आहे आणि तुम्हीही याचा फायदा घ्या।